त्याचा निश्चय केला, त्याबद्दल त्याचं मी मनापासून भविष्यकाळामध्ये सुद्धा त्यांच्या येण्याने आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्हाला अधिक आधार आणि भक्कम एक सपोर्ट मिळेल असं मला वाटते. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी शिवबंधन. घरामध्ये साधे ग्रामपंचायत सदस्य देखील असताना मी समाजकारणामध्ये काम करायला सुरुवात केली आणि राजकारणामध्ये घरी वाढलो आणि या लांजा राजापक्षा मातीमध्ये इथल्या लोकांनी मला स्वीकारलं. 14 विधानसभा निवडणूक लढलो, 19 लढण्यासाठी तयार होतो, पण काही गोष्टी घडल्या त्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण हे सगळंच आता मागे सोडून पुढे जात असताना एका नवीन ऊर्जेने नवीन दिशा जात असताना ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी आपल्या कोकणामध्ये सध्या सुरू आहेत त्या थांबवण्यासाठी हा निर्णय या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो. या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला आपण दिलेला उमेदवार हा मशाल चिन्ह घेऊन सर्वप्रथम उमेदवार विजयी झालेला राजापूर विधानसभा मतदारसंघाचा असेल हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण जी काय जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला द्याल ती जबाबदारी मी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने निष्ठेने त्या ठिकाणी पूर्ण करेन. आणि मी काम करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी का काम करत असलो तरी देखील एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचा यापुढे काम करण्याचं वचन आज या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि आपण जो मला मान सन्मान दिला त्यासाठी मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण वेळ दिला त्यासाठी देखील आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करतो आपल्या सर्वांचं शिवसेनेत आणि मातोश्रीमध्ये स्वागत करतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित आपण आला आणि पहिला प्रश्न विचारल्यानंतर आपण भेटलोय. बोले हो मी आता किती वर्षांपूर्वी तुम्ही आला? 7 वर्षांपूर्वी. मधल्या काळात काही भेटघाट नव्हती पण समोर आल्याबरोबर मी त्यांना प्रश्न विचारल्यावर आपण भेटलो होतो. हो, 7 वर्षानंतर अजित तुम्ही शिवसेना परिवारात आला त्याच्याबद्दल मला खरंच आनंद आहे. चांगला करून सुद्धा आणि मनापासून काम करणं कोणती राजकीय अपेक्षा ठेवून तर अनेक जण येऊ इच्छितात पण तिकीट पाहिजे. तुम्ही विदाऊट तिकीट आले आणि विदाऊट तिकीट आल्यामुळे पीसीबीच आहेत माझी जबाबदारी आहे की तुमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आजची माणसं आणि विशेषतः आताचा काळ हा आपला संघर्षाचा काळ आहे. सगळं काही पक्ष चिन्ह वगैरे तुम्हाला माहिती चोरलेलं आहे आणि आपल्यासमोरच आवाज होते. आता आपले विनायक राऊत बोलता बोलता त्यांनी निशाणीची कपलत केली. याचं कारण आपण अनेक वर्ष ती दिशाणी हृदयात ठेवली. आता नवीन मशाल दिशाणी आपण घेतलेली आहे आणि ही मशाल आता 68 लोक सुद्धा आहेत, तुम्ही सुद्धा आहेत. ही मशाल ही आहे कारण आपण जो मित्रांना दिलं होतं जी मशाल इकडे खाली दिसते ती निवडणूक आयोगाने त्याला नकार दिला. आता निवडणूक आयोग फार मोठा आहे, त्यांच्याकडून काय बोलायचं आपण. त्यांनी सांगितलं नाही की आमची दिशाणी तीच तुम्हाला घ्यायला लागेल. बाबा घेतो कारण ही दिशाणी घेऊन सुद्धा त्यांनी संबंध निर्माण करून देखील आपले 9000 निवडून दिले महाराष्ट्र. आणि आता ही मशाल हळूहळू पोचलेली आहे आणि मला मला पेटलेली आहे. मला उमेदवार कोण सांगण्याची गरज नाहीये.
चौकर मारायचा आहे. जसं तुम्ही आज या कठीण काळात सुरुवात झाला तसंच कठीण काळात सोबत राहिलेले विनायक राऊत आहेत, राजन आहे, ही सगळी लोक सोबत आहात. म्हणून मी लढाई लढतोय, लढण्याचं धाडस करतोय. माझ्याकडे जसं त्यांच्याकडे सत्ता आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, एजन्सीज आहेत, तर माझ्याकडे तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसं आहेत. त्याच बरोबर मी लढाई लढायला मैदानात उतरलेलो आहे. मी निवडणूक सुरू झाल्यावर प्रचार सुरू झाल्यानंतर राजन आमच्या प्रचारसाठी येणार आहेत. मात्र आजपासून जिथे जिथे मशाल पोहोचली नसेल तिथे तिथे आधीच आता तुम्ही नव्याने आलेला आहात. आता तुमची आणखी जबाबदारी आहे की आणखी मोठं यश आपल्याला मिळवत आणि तुमच्या समोर सगळ्यांना अजय तुम्हाला सांगतो की तुमच्या भविष्याची जबाबदारी माझी आहे. यशवंतराव आहात, अजय यशवंतराव यशवंत व्हा ते होण्यासाठी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठी उभा आहे. आज जास्त काही बोलत नाही तर संपूर्ण भाषण इकडेच आपण बोलत आहोत. सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आणि प्रचाराच्या सभेला इथं आणखी जे काय बोलायचं ते बोल. तुमचं सगळ्यांना धन्यवाद, स्वागत, जय जय. राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करतो आणि तिथल्या स्थानिक पद्धतीचं राजकारण ज्या पद्धतीने काही महायुतीतले प्रमुख पदाधिकारी आणि नेते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं जात आहे त्याला थांबवण्यासाठी आज मी ह्या मार्गाने जाण्याचा विचार केला आणि मला देखील त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री असतील, आमदार अजित साळवे असतील, या सर्वांनीच त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि म्हणून एका नवीन दिशेने जाण्याचा निर्णय मी व माझ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी घेतला. उद्धवजींनी आमचं स्वागत केलं आणि त्या ठिकाणी विश्वास दिला आहे. कोकणामध्ये शिवसेनेचं आणि कोकणाचं एक वेगळं नातं आहे, त्याला अधिक भक्कम करण्यासाठी आज या ठिकाणी हा निर्णय माझ्यासाठी कार्यकर्त्यांना घ्यावा लागला आणि मला विश्वास आहे सामान्य कुटुंबाला ताकद देण्याची त्या ठिकाणी जी पद्धत आहे ती मुख्यवंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि त्याचसोबत आदरणीय शरदचंद्र चिखवा साहेब यांनी सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला मी त्या ठिकाणी ताकद दिली आणि महाराष्ट्र राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मला विश्वास आहे की या नवीन पक्षामध्ये नवीन मार्गाने जात असताना जी काही जबाबदारी पक्ष देईल ती त्या ठिकाणी फिरण्यासाठी मी तयार आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला काय विश्वास दिला आहे? मला उद्धवजींनी फक्त त्या ठिकाणी शिवसेना मजबूत करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी दिली आहे आणि कोकणामध्ये माझ्या माध्यमातून मला जेवढं काम करता येईल तेवढं पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न मी करणार. थँक्यू.